आणि आमची नवीन बैलांची खरेदी केलेली, आम्ही नवीन बैल आणलेले आहेत. तर आमचा गोठा वरतीच आहे. ते गाईस तुम्ही बघू शकता आमचे बैल, बघा सोनिया 50-50 आणि मथुर चंदू काळीराम माळी यांच्या घरी नित्यनियमाने जो थोडी मातीचा कार्यक्रम होत असतो. हाय गाइस, तुम्ही कसे आहात? सर्व मजेत ना? तर महेंद्रला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हितन मध्ये बघा तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चर चॅनलवरती. सो गाइस, तुम्ही बघा असं पत्रावरती त्यांनी आल्यावरती बघा वरती आलेलो आहे. आणि आमची नवीन बैलांची खरेदी केलेली, आम्ही नवीन बैल आणलेले आहेत. तर आमचा गोठा वरतीच आहे. ते गाईस तुम्ही बघू शकता आमचे बैल, बघा सोनिया 50-50 आणि मथुर 1001 50-50 आणि 1001 मथुर. आणि बघा आमची नवीन खरेदी म्हणजे 0770 नवीन खरेदी केलेली. आम्ही बैलाचं नाव नाही ठेवलं अजून, आम्ही नवीन खरेदी केलेले आहे. 4 लाखाचा बैल आहे एक. आता काय विषय नाही, बघून घ्या तुम्ही. बघा ही आमची खरेदी आहे. आणि हे यो कंचर बक्कासूर 6300 बक्कासूर. बघा बक्कासूर सोनिया मथुर, तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा बैल आवडले का नाही. बघा आमची खरेदी कशी वाटली तुम्हाला सांगा. बघा भाई भाई यांची दोघांची अलगच बात, ती त्याची बी वेगळी बात आहे भाई. ए भाई कती रा 4 4 4 12 लाखाचे बैल आहे. बघा आमचं बैल, बघा कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा का तुम्हाला बैल आवडले का नाही. बघा तुम्हाला परत एकदा दाखवतो बघा बघा. आणि तुम्हाला कोणाला कोणाला बैल आवडतात ते पण कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि सोन्या मथुर आणि आमचा पण आमचा बैलाचं नाव नाही ठेवला, कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आवडतात का नाही. आणि आता खाली का मखर बनवायचं काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो. सो गाईज बघा, आता तुम्हाला बोललो होतं बघा अंकलने, बघा बैलगाड्या बनवलेल्या आहेत. आणि बघा कविश कलर करते, लाल कलर बघा अंकलने हाताशे बनवलेले आहेत. अंकल ही कला तुझ्याकडून कधी आणि कशी आली? कधी झाले हा बचपन से का तुला मरते तुला खडदिना तू का असते तू 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 तुला काही येण्याचं सांगे ना. काही नाही चाका अंकलनेच बनवले, तुम्ही नसतील बनवले. बघा कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा का आमची बैलगाडी आणि आमचे बैल आणि आमची नवीन खरेदी कशी आहे ते पण सांगा. अंकल बैलाचं नाव का? बैलाचं नाव एक टायगर. तो आमचा टायगर बैल आहे. आता कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा का आमचा बैल पटला का नाही. आणि बघा अशी बघा बैलगाडी बघा कशी. गाईज बघा कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा का हा लेकरा कसा आहे. आणि बघा याला पण लाल कलर आहे आणि याचा बघा पिवळा कलर आहे, याला पूर्ण लाल कलरचा आहे. आणि वरती पण बघा वरती जेवढा बराच अजून काम बाकी आहे. ती बैला अंकल ती बैला भेटली का दुसरी? एवढा काम आहे. आणि आज बघा या तशी बनवलेली आहे. आता आपण कलर करूया. आणि बाबा असं जेवायला बसलेले पट्टी लावले का ना दवाखान्याची काकऱ्याचे रे अख्ख्या काकऱ्याचे होऊन का हल्ले ते झे. सो गाईज आता आपण कलर करूया. तुम्हाला भेटतो आता पूर्ण झाल्यावर त्याने दाखवतो तुम्हाला का फायनल लुक कसा आहे. बघा इथेन मले आता कलर मारतोय. बऱ्याच लेट आले तो भल्याच शायनिंग मारायला. हा बघा तू बी आता गुड इव्हनिंग गाईज. तर बघा आता आम्ही आता भिवंडीला आता आपले गणपती आलेले आहेत. आता फक्त आणि फक्त आजचा वार आहे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. फक्त 5 दिवस राहिले आहेत आपल्या गणपती यायला. आणि तुम्ही बघितलं असेल का काल रात्री आपला बैल पण आणलेले. कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा का तुम्हाला बैल आवडले का नाही. आणि आता आम्ही चाललो कपडे आणायला. तर मम्मी पण आहे, मम्मी हाय कर हाय. आणि पप्पा पण आहेत, पप्पा आता गाडी चालवत आहेत.
आता बघूया आता आज पप्पा कपडे घेऊन देणार आहेत मला गणपती नाशन म्हणजे घेऊन देणार ना म्हणजे नेहमीच घेऊन देतात आता पप्पा सांगितलं का मला 3 जण पाहिजे म्हणजे पप्पा बोलले चालेल घेऊन देतो नाही आता काहीच गेले होते पण कपडे घेतलेले आता कपडे जाम झालेले आहेत आता एकच जड घेईन आहेत कपडे आहेत तेच घातले ना ना आम्ही जो हे वही पेना नाही बघा आता आम्ही ब्रिजवरती आहे तर आम्ही पोचू थोड्याच वेळात मग तुम्हाला तर भेटतो आता आपली शॉपिंग झाल्यावरती आता बघा मी कपडे घेतलेले आहेत आता माझा कपडा माझा सगळं झालेला आहे आता मम्मीचं बाकी आहे आणि मम्मी मला भूक जाम लागली ती पुढं तिकडे नाश्ता करू कारण की मी जिमशी डायरेक्ट पप्पा बोलले मी जिममध्ये होतो मी माझी थोडीशी जिम बाकी होती तर मी आधीच जिम करून आलो आता पप्पा बोलतात का मला परत पप्पांना टाईम नाही भेटत त्यामुळे मग मी जरा घाई घाई निघलो आता बघू जरा काहीतरी थोडंसं नाश्ता करू आता मम्मी आणि पप्पाचंच बाकी आहे पप्पाचे पण कपडे घेतले बाकी आहेत ना माझे घेतले आता आपण बघूया आता थोडंसं नाश्ता करूया सो गाईज बघा आता मम्मीनी सामान घेतलेलं आहे बघा भाजीपाला घेतलेला आहे आणि मम्मी मी माझा जिमचा काम बरोबर काढलेला आहे मम्मी आणि ते बोलते तू जिमला कशा जातो म्हणून बघा जिमला जायचा असे फायदे असतात की एवढा वजन उचलायला लागते बाकी काही विषय नाही तुम्हीच बघून घ्या एकदा एवढा वजन आहे बघा जेवून जा असा बोल पप्पाने बघा पप्पा पप्पाने बघा एक पिशवी पकडली हा पप्पा मस्त एकदम कसं चालतं बघ हा आता मी तर भाजी मार्केटमध्ये भिवंडीला बघू शकते बघा पूर्ण खाली सॅमसंग मार्केट एकदम खाली झालेलं मार्केट उभारणी केली तेवढं काय असं वजन नाही वाटत हा थोडा थोडा आणि मग या साईड माझे कपडे आहेत आणि त्यासाठी पूर्ण भाजी आहे आणि आता नाश्ता करत इथं सगळं दुकानं बंद झालेले आहेत त्यामुळे अभि इसको मेरे को खाना पडेगा डायरेक्ट तर घरी जाऊन डायरेक्ट मी जेवेन बघा मी सगळे मके घेतलेले आहेत मके घ्या मके तुम्ही एकच पिशवी पकडले हा पा बघा आता भिवंडीचा जुना कांदाबाट्यांचा मार्केट असते आम्ही तिथून चालले आणि बघ असा साम सोम साम मम्मी कलावरी पाच चालले जे येऊ ना आम्ही दोघा कावली का भरती कलावरी मम्मी बघा गाईज कावली पाच चालले दोघा हो तरी मी फास्ट पाच चालले गाईज जुना मार्केट ना मी अख्खा गाईज जुना मार्केट कांदा बटाटे भाजीपाला बघ कसं एकदम सामसूम गाईज पूर्ण सामसूम झाले मार्केट आणि आता मला आता हातात दम लागले थोडा काही आता गाडी जवळ तेव्हा दम लागलो नाही तेव्हा तिथं की दम नाही लागला मला मम्मी तेव्हा लायती नली तेव्हा एक कांदा बटाटी कांदा बटाटी व्यवस्थित ठेवून जातं ना हो ना मग ठेवणार ना तो बाहेर यावर वाज सुटले तर बाहेर नाही ठेवणार महात्मा ठेवील सो काय जातं तर नाश्ता काही भेटला दुकान चालू असलं तर नाश्ता करे नाहीतर तर मी डायरेक्ट घरीच जेवेन डायरेक्ट आता मम्मी गरम गरम जेवायला बनवेल तर आपण बसूया गाडीमध्ये बघा आता मी घरी बसलेलो आहे आणि आता मी जेवायला बसलेलो आहे मला खूप भूक लागली होती काहीच आणि बघा आता जेवायला मी पार्सल मिळण्यासाठी खूप लेट झाला त्यामुळे मग जरा मी पार्सल भाजीच घेतली बघा तर काहीच बघा जेवायला पनीर चिल्ली आहे सो काही आता मी जेवण घेतो आणि भेटतो तुम्हाला आता नेक्स्ट मंथमध्ये बाय सो काहीच बघा आता मी आलेलो आहे आणि तुम्हाला मी रात्री बोलून जेवलो होतो त्यानंतर आता डायरेक्ट आत्ता पण जेवायलाच बसलेलो आता मी कॉलेजला गेलो होतो तर कॉलेजवर आलेलो आहे आणि बघा मम्मी ते तुम्हाला बोलले होते जुने पिक्चर मम्मीचे काही संपत नाही बघा हे जुने पिक्चर मम्मीला किती आवडतात आणि बघा जेवायला मम्मीने बघा बिड्डा भात आहे आणि चवळीची भाजी आहे आणि बघा रायता बनवलेला आहे मम्मीने मला प्रेमाने आणि लाडाने बनवलेला आहे मम्मीने आता हे जेवून घेतो आणि भाऊला जरा जायचं आहे काम आहे त्याला जरा कल्याणला आणि काय काम आहे ते मी सांगणार नाही तुम्हाला समजेल 2-3 दिवसातच तर आता भेटतो तुम्हाला मी जेवल्यावरती आता डायरेक्ट शॉपवरून आल्यावरती सो गाईज आता मी तुम्हाला बोललोच होतो की आता मी तुम्हाला भेटेन जेवल्यावरती आणि आता बघा गाईज आता मी चाललेलो आहे पिटोरीमध्ये पिटोरीला
चंदू अंकल संचिता अंकल कालच आमंत्रण करायला आलेला खास आपल्यासाठी पत्रिका घेऊन आलेला ना मी अंकल जरा म्हणजे बसलं बसलं वगैरे पत्रिका वगैरे दिल्या तर अंकलनी फोन केला का कुठे आहे पप्पाला पप्पाला फोन केलेला मी का कुठे आहेत मग आता अंकल मी आणि पप्पा तिघंच जण चाललेलो आहेत पिटोरीमध्ये गाईज आता आपल्याला माहीत तर नाही नवसाचा आहे का कसा आहे अंकल किती वर्षापासून हे करतात त्या अंकलला आपण सर्व विचारू आणि कसं असते ते पण तुम्हाला दाखवतो आता मी तर गेल्या वर्ष बघितलेला एक वर्षातून एकदाच येते मला पण आता एक वर्षांच एकदा बघायला भेटेल आता तुम्हाला पण दाखवतो आता आपण जाऊया डायरेक्ट तिकडे पोचूया आता डायरेक्ट मधली मस्ती तुम्हाला दाखवायची नाही तिकडे मस्ती दाखवायची गाईज बघा आता आम्ही आलेलो आहे पिटोरीला आणि बघा अंकल आणि बाबा बसलेले आहेत तर बाबा आपल्याला पूर्ण पिटोरीची माहिती सांगणार आहेत आता आज या ठिकाणी आपल्या मानपुली गावातील सर्वांचे परिचयाचे असणारे हर्षयुक्त असणारे आणि माजी सरपंच असणारे चंदू काहीराम माळी यांच्या घरी निश्चय नियमाने जो पिठोरी मातीचा कार्यक्रम होत असतो आणि ही परंपरा त्यांनी इतक्या जोमाने आणि नित्यनियमाने जोपासना केलेली आहे हा सोहळा पाहत असताना इतका आनंद होत आहे की त्याचं वर्णन करणं सुद्धा अपुरं आहे कोणतेही कार्य हाती घेतल्यानंतर प्रथम त्याची जोपासना नित्यनियमाने केली पाहिजे जसं ज्ञानोबा म्हणतात नित्यनियमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तळ्याजवळी खरोखर मला आज सांगायला आनंद होतोय की 64 योगिनी यांची जोपासना करणारे या गावातील चंदू माळी आज काही वर्ष ही परंपरा ते जोपासत आहेत असं त्यांना लाभो त्यांच्या पाठीमागे असणारे कुटुंब आणि आपलं सर्व परिचय परिवार मी मातेला एवढंच विनंती करतो या पिटोरी मातेला त्यांच्या घरी सुखसमृद्धी नांदो आणि सालाबाद प्रमाणे हे उत्सव असं आनंदित राहो हीच मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि बघा जेवायला बघा दाल भात आहे गुलाब लिंबू आहे आणि दोन भाज्या आहेत आणि जिलेबी आहे आणि जिलेबी आणलेले साहेब दादा आणि अनंताकडून मामाकडून आणलेली जिलेबी दादा एक नंबर जिलेबी लागते चॉईस तुमची आहे ना बारीक असेल खूप खूप धन्यवाद दीदी आता तर जेवण झालेलं आहे आणि दीदी जरा खूप लेट झाली तुला फोन किती केला दीदी बाईक होते अच्छा अच्छा दीदी बाईक होते आणि बघा मामा पण आहेत मामा 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 जेवण झालं ना एकदम पोट भरून जेवलं आता आपल्या बंधूंना भेटायचं जरा अंकल जरा बिझी आहेत खूप जरा अंकल जरा आणि बघा इथं सर्वजण भाऊसा जेवायला बसलेले आहेत तू मम्मी कुठे आहे हा मम्मी मम्मी घरी आहे मग तू आई आई आणि मोठ्या वाटतो गणपती नाही का पाच दिवस आहे मामा जिवे नाही तर पण जेवला का हा चला आमचं जेवण वगैरे जाऊन सर्व झालेलं आहे चला अंकल आता
आता झालेल्या जेवण खूप छान होतं, गोड एकदम गोड होतं एकदम जेवण. आता आपल्या गणपती नाही गणपती 15 दिवस आहे का? 15 दिवस असतात ना आपले नवसाचा 5 दिवस दररोज दररोज पत्ती केल्याचे. आणि इथं बघा आज पिठोरी म्हणजे पिठोरीच्या दिवशी आजपासून लगे पत्ती चालू झाली. टाटा टाटा कर आलेला आहे. मी बघितलं असेल पिठोरी आणि आपल्याला बाबांनी माहिती पण सांगितलेली आहे की कधीपासून पिठोरी आणि काय काय जे तुम्ही ऐकलं असेल कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा का मला तुम्हाला काय काय समजलं बाबा जे बोलत होते ते. आणि आता आम्ही चाललं घरी. आता आपण जाऊया आता घरी. बघा पांड्या पण आला होता जोडीला. पांड्या हायकर होवी होवी पण होती जोडीला होवी हायकर. जाऊया आता आपण घरी. दोन गाडे पडलो होतो आता. सो गाईज आता मी घरी पोचलेलो आहे आणि आता मी तिथून जेवणच आलेलो आहे. आणि आता मला आलेली आहे झोप. आणि उद्या जर सकाळी कॉलेज आहे जर उठलं लवकर आता आता उद्याचा दिवस आराम करेन कारण की आता कॉलेजला त्यापासून एक पण सुट्टी घेतलेली नाही. मी दररोज रेग्युलर कॉलेजला जातो. मी आता उद्या उठलो तर जाईन कॉलेजला नाहीतर नाही जाणार. तर काही जास्त लोक मी तिथे करतो आहे. आहोत मला ब्लॉग आवडला असं नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.